हेलो गाइस, सो आज अपन बनवणार आहोत पालक चिकन रेसिपी। आणि पालक चिकन बनवण्यासाठी तुम्ही हे 250 ग्राम चिकन घेतलेले आहे, हे रॉ चिकन आहे, याला मी एक स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर मी त्यामध्ये आता मी नॉर्मली हे ब्रेस्ट पीस घेतलेले आहेत आणि मी आता ह्यामध्ये थोडीशी हळद ऍड करणार आहे। आता हे प्रॉपर मी मिक्स करून त्याला एक 15-20 मिनिटं तसंच झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत मी मसाला रेडी करून घेत आहे। सो तुम्ही बघू शकता मी एका साईडला मसाला प्रिपेअर करत आहे। त्यासाठी मी दोन कांदे घेतले होते, एक दालचिनी घेतली होती, दोन तीन काळी मिरी घेतली होती आणि एक तमालपत्र घेतलं होतं आणि दीड टोमॅटो घेतलं होतं। हे सर्व मी एकत्र फ्राय करून घेतलं। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी त्याला थोडं कुक होऊ दिलं। त्यानंतर मी आता ह्यामध्ये ऍड करणार आहे ग्रीन चिलीची पेस्ट, अद्रक लसूण आणि ग्रीन चिली। हे एकत्र मी वाटण करून घेतलं आणि हे ह्यामध्ये ऍड करत आहे, जेणेकरून ह्याचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल आणि एक टेस्ट खूप चांगला फ्लेवर देईल या चिकनला। सो हे सर्व मी एक 2-3 मिनटं व्यवस्थित ह्याला फ्राय करून घेतलं। त्यानंतर आत्ता मी ह्यामध्ये ॲड करणार आहे आपलं जो मसाला असतो ना, तो नॉर्मली लाल मिरची पावडर, ते ॲड करणार आहे। सो मी आता ह्याच्यामध्ये 2-3 लाल मिरचीचे स्पून टाकणार आहे, लाल मिरची पावडरचे 2-3 स्पून अकॉर्डिंग टू तुमच्या टेस्टनुसार किंवा तुम्हाला किती स्पायसी लागतं वगैरे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। जसं की मी इथे 1.5 चमचा वगैरे केले, छोटे चमचे असल्यामुळे तुम्हाला ते 2-3 दिसत असेल, पण 1.5 चमचा एक प्रॉपर स्पून मी मिडियम साईजचा मसाला ॲड केलेला आहे। आता मी यामध्ये ह्याला एक 2 मिनटं रोस्ट केल्यानंतर मी आता यामध्ये ॲड करणार आहे जे चिकन मी थोडंसं मॅरिनेशनला ठेवलं होतं हळद लावून, ते सो मी आता ते ॲड करत आहे। ह्याला प्रॉपर मी एक चिव करून घेणार आहे आता प्रॉपरली, जेणेकरून ते चिकनला जो मसाला आहे तो टाकायचा आहे। आणि हे खूप चांगलं असं म्हणजे चिकन होतं। तुमच्या घरी कधी गेस्ट येणार असतील तर तुम्ही हे प्रिपेअर करू शकता, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। आता हे मी प्रॉपर सर्व फ्राय करून घेतल्यानंतर ह्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि झाकणावरती मी थोडंसं पाणी ठेवणार आहे। ह्यामध्ये मी जराही पाणी ॲड करत नाही आहे चिकनमध्ये। सो मी आता झाकण ठेवलं आणि त्याच्यावरती थोडं पाणी टाकून ठेवलं, जेणेकरून हे चिकन पूर्ण वाफेवरती शिजून जाईल आणि चिकनला आतमध्ये पाणी सुटतं तसंही। सो आता ह्याला मी एक 15 मिनिट्स कुक होतात, जास्त होतात म्हणजे एक 13 या 12 मिनिट्समध्ये चिकन कुक होतं। आता मी एका साईडला प्रिपेअर करत आहे पालकचं मिश्रण। पालक मी आता कुक करून घेतलेली आहे। पालक तुम्ही 4-5 मिनिटंच कुक करून घ्या, जास्त कुक करू नका, नाहीतर तिचा टेस्ट जो आहे तो कडवट येतो। सो आता मी तिला एक म्हणजे कुक झालेली पालक जी आहे तिला मी एक काढून घेतलं, थोडंसं 2 मिनिट्स थोडं हवेवरती तिला थंड व्हायला दिलं। त्यानंतर आता मी तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे आणि आता मिक्सर घेऊन मी ती पालक आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे कोथिंबीर पण। सो पालक आणि कोथिंबीर हे मी का ॲड करत आहे, कारण कोथिंबीर तर मी वरतून पण टाकणार आहे, पण कोथिंबीर एक पालकबरोबर ॲड केल्यावरती एक अजून चिकनला थिकनेस येतो आणि एक टेस्ट पण चांगली येते। सो आता मी कोथिंबीर त्यामध्ये ॲड करत आहे, तुम्ही बघू शकता ह्याची मी एक स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे। आणि आता मी दुसरीकडे एका साईडला बघितलं तर चिकन माझं खूप छान प्रकारे असं कुक झालेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणीही सुटलेलं आहे। मला ग्रेव्ही बनवायची आहे, जास्त पातळ नाही बनवायचं आहे। सो मी आता ही जी पेस्ट केलेली, स्मूथ पेस्ट केलेली पालक आहे ती मी त्यामध्ये ॲड करणार आहे। सो बघू शकता तुम्ही आता ते चिकनचा जो कलर आहे तो पूर्णपणे चेंज होणार आहे। आहा, काय दिसतं आहे चिकन! मला तर असं वाटतं की म्हणजे खूपच डिलिशियस रेसिपी होणार आहे ही। सो आता मी त्यामध्ये पालक ॲड केलेली आहे आणि आता मी हे प्रॉपर मिक्स करून घेणार आहे। आता याचा कलर पूर्णपणे चेंज होऊन ग्रीन कलर तो चिकनला येणार आहे। सो तुम्हाला जर कधी क्रेविंग होत असेल चिकन खाण्याची आणि तुम्ही ते ग्रेव्हीवालं चिकन, ज्याला की खूप म्हणजे मसाला प्रिपेअर करा, हे करा, ते करा, हे सर्व असतं, त्यात झटपट चिकन बनवण्यासाठी तुम्ही पालक हे ऑप्शन ठेवू शकता आणि खरंच हे करून बघा। किंवा कधी पाहुणे आले तर तुम्ही त्यांना हे एक स्पेशल रेसिपी बनवून सर्व करू शकता। खरंच खूप छान चिकन झालेलं आहे आणि याचं कलर आणि टेक्स्चर पण बघा किती सुंदर आहे। आता मी लास्टला यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही ॲड करू शकता। आणि मी ह्याला आता एक
3 to 4 मिनिट्स कुक करून घेणार आहे, कारण ऑलरेडी सर्व कुक झालेलं आहे, पालक पण कुक आहे आणि चिकनही कुक आहे. ओ, आता मी हे जे म्हणजे चिकनचं झाकण काढल्यानंतर जो चिकनचा कलर आला तो अजून ग्रीनिश दिसत आहे. सो मला असं वाटतं की खूपच मस्त रेसिपी झालेली आहे, मिनिमम इन्ग्रेडियंटमध्ये झालेली आहे. सो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आता लास्टला मी यामध्ये ॲड करत आहे गरम मसाला. गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण थोडी अजून टेस्ट चांगली येईल चिकनला. आता ह्याला मी प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता माझं चिकन रेडी आहे. मी ह्याला एक ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नाचणीच्या तांदळाच्या ऑप्शन खूप आहेत, तुम्ही चपाती बरोबरही ट्राय करू शकता.